लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जानेवारीमध्ये दाओसला जाणार आहेत. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि तेव्हा या परिषदेच्या माध्यमातून राज्यात मोठी गुंतवणूक करण्याचं आव्हान शिंदे आणि फडणवीसांसमोर असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी ते बॉलिवूडचे निर्माते आणि उद्योगपतींची भेट घेणार आहेत. उद्योगपतींसोबत योगी आदित्यनाथ प्रत्येकी 20 मिनिटांची बैठक करतील. युपीतल्या फिल्म इंडस्ट्रीला चालना मिळावी यासाठी ते बॉलिवूड निर्मात्यांना सुद्धा भेटणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपण शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेमध्ये 83 जागांवर लढण्याची वंचितची तयारी होती. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. मात्र आता उद्धव ठाकरे जितक्या जागा सोडतील तितक्या आम्ही लढवू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं आता पुढे आलं. युवासेनेच्या कोर कमिटी बैठकीला कोर कमिटी सदस्य अमेय घोलेंनी दांडी मारली. अमेय घोले काही दिवसांपासून युवासेनेमध्ये नाराज आहेत आणि ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनात ही महत्वाची बैठक झाली. छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही चुकीचं नसल्याचं पवारांनी म्हटलंय. धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक बिरुदांबाबत वाद नको असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं विधान अजित पवारांनी केलं आणि त्यावेळी वाद निर्माण झाला. छत्रपती संभाजीराजेंबाबत अजित पवारांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मौन बाळगलंय. अजित पवारांच्या या विधानाशी सहमत आहे की नाही याबाबत राष्ट्रवादीचे नेते बोलायला तयार नाही आहेत. भुजबळांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपण नंतर बोलू असं म्हटलं आणि बोलणं टाळलं. मुंबईतल्या लोअर परळ आणि करी रोडला जोडणारा ब्रिज हा गेल्या 3 वर्षांपासून रखडलाय. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या दिरंगाईमुळे हा पूल उभारणीला विलंब होतोय आणि या पार्श्वभूमीवर वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. मे अखेरीला हा पूल सुरू होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजासंबंधी सर्व दंड राज्य सरकारनं माफ केलाय. राज्याच्या महसूल यंत्रणेमार्फत केलेले सर्व दंडनीय कारवाईचे आदेश राज्य सरकारनं रद्द केलेत आणि राज्यामध्ये जिथून समृद्धी महामार्ग गेला त्या परिसरामध्ये गौण खनिजांचा वारेमाप उपसा झालाय आणि त्यावेळी संबंधित कंत्राटदारांना महसूल यंत्रणेनं हा दंड लावलेला होता. उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबादमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पोहोचली आणि तिथे प्रियांका गांधींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी सभेमध्ये शेजारी बसलेले राहुल यांनी प्रियांका यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा मुका घेतला आणि या निरागस क्षणांचा व्हिडिओ समोर आला. सांगली शहरातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. शिवप्रेमींनी गनिमी काव्यानं या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी हा पुतळा हटवला. यावेळी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये झटापट झाली. दरम्यान हा पुतळा हटवल्याच्या विरोधात आज आष्ट्यासह वाळवा तालुका बंदची हाक देण्यात आली. उर्फी जावेदनं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलंय. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही संजय राठोड यांच्या सर्व चुका विसरलात अशा शब्दामध्ये उर्फीनं चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून सध्या चित्रा वाघ आणि उर्फीमध्ये वाद सुरू आहे.